नमस्कार, न्यूज डंका मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे, तरी रेल्वेतील सुविधा आणि विलंब याबद्दल प्रवाशांच्या तक्रारी मात्र कायम असतात। लोकांचा प्रवास सुखकर, आधुनिक, वेगवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंदे भारत एक्सप्रेस देशात आली। लवकरच सर्वांच्या पसंतीस पडलेली वंदे भारत आपल्या राज्यातून जावी यासाठी आता जनतेची मागणी वाढत आहे। येत्या 3 वर्षांमध्ये 400 नवीन वंदे भारत देशभरात धावणार आहेत, पण आता त्याआधीच जनतेला आणखीन एक नवीन भेट मिळणार आहे आणि ती म्हणजे वंदे मेट्रोची। देशभरातील राज्यांच्या जवळपासच्या भागातील प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे मेट्रो गाडी आता धावताना दिसणार आहे। मेट्रो या नावाप्रमाणेच या गाडीमध्ये सुविधा असतील। मोठ्या शहरांमध्ये शहरीकरणामुळे लांब लांब अंतरापर्यंत आता वस्ती वाढत चाललेली आहे। नव्या नव्या निवासी वसाहती तयार होत आहेत। या निवासी भागामध्ये राहणाऱ्यांना प्रवास करणं म्हणजे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय। नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी वंदे मेट्रो आहे। हल्ली ज्याप्रमाणे डेमू किंवा मेमू गाड्या धावतात, त्याचप्रमाणे आता या लहान अंतरासाठी वंदे मेट्रो गाड्या धावताना दिसणार आहेत। थोडक्यात वंदे भारत गाडीच्याच तुलनेमध्ये ह्या गाड्या 50 ते 120 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी असतील, त्यामुळे वंदे मेट्रोचा खूप मोठा उपयोग होणार आहे। ज्याचा फायदा 2 शहरांमधील अंतराचा प्रवास करण्याच्यासाठी प्रवाशांना खूप मोठा उपयोग होणार आहे, कारण या गाडीमुळे लोक कमी वेळामध्ये आपले ऑफिस किंवा घर गाठू शकतील। परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होऊ शकणार आहे। या भागात राहणाऱ्यांना काम व अन्य निमित्ताने वंदे मेट्रोने शहरात येऊन परत याच गाडीने आपल्या भागात जाता येऊ शकणार आहे। थोडक्यात सांगायचं तर लोकल गाडीच्या धर्तीवर वंदे मेट्रो चालवण्यात येणार आहे, म्हणजेच त्याची रचना मुंबई उपनगराच्या धर्तीवर केली जाणार आहे। ही लोकल सारखीच असली तरी त्यातील सुविधा वंदे भारत सारख्या आधुनिक असतील। फरक इतकाच की लोकलप्रमाणे या गाडीमध्ये टॉयलेटची सुविधा नसेल। वंदे मेट्रो ही प्रति किलोमीटर 120 ते 130 या वेगाने धावेल। वंदे मेट्रो गाडीमध्ये प्रवाशांना जलद शटल यासारखा अनुभव मिळेल। 8 डब्यांची गाडी मेट्रोसारखीच असेल। 1950 आणि 1960च्या दशकात डिझाईन केलेल्या अनेक गाड्यांची जागा आता वंदे मेट्रो घेणार आहे। वंदे मेट्रो दिसेल कशी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यातील सुविधा कमी अधिक प्रमाणामध्ये वंदे भारत या गाडीप्रमाणेच असतील। इंजिन हे पूर्णपणे हायड्रोजन आधारित असेल, त्यामुळे प्रदूषण शून्य होईल। वंदे भारत प्रमाणेच या गाडीला आधुनिक धरतीचे ब्रेक, वायर सेन्सर्स, LED स्क्रीन, सुरक्षा यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे यासारख्या सुविधा यामध्ये असतील। GPS आणि LED स्क्रीनमुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनची आगाऊ माहिती मिळेल। वंदे भारत एक्सप्रेसच्या ट्रेनप्रमाणेच वंदे मेट्रो गाडीचे भारतामध्ये लवकरच उत्पादन सुरू करण्यात येणार आहे। ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची गाडी असेल। वंदे मेट्रो गाडीचे डिझाईन आणि उत्पादन यावर्षी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे देशाच्या हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे हायड्रोजन गाडी चालवणार आहे। हायड्रोजन गाड्या चालवण्यामध्ये भारत हा काही पहिलाच देश नाही। यापूर्वी ही गाडी जर्मनी आणि चीनमध्ये धावत आहे। यावर्षी जुलैमध्ये जर्मनीमध्ये हायड्रोजन गाडी धावली होती। चीनने मात्र अलीकडेच आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी गाडी सुरू केली आहे, जी एकदा हायड्रोजनची टाकी भरली की 600 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकते। भारतीय रेल्वे ही हायड्रोजन रेल्वेची तयारी आता पूर्ण करत आहे। ही हायड्रोजन गाडी देशातील 8 हेरिटेज मार्गावर चालवण्यात जाणार आहे। या हायड्रोजन गाडीवर अनेक बदल करण्यात येणार आहेत, त्याच्या रचनेतही वेगळा फरक असेल। हायड्रोजन गाडी माथेरान, दार्जिलिंग, हिमाचल, कालका आदी या विविध हेरिटेज ठिकाणांवरून धावताना आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर हीच हायड्रोजन गाडी इतर मार्गांवर देखील चालवण्यात येणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।